पाठव। कविता अगदी काट्याची टक्कर पाहायला मिळते, काहीशे मत जी आहेत ती या ठिकाणी पुढे मागे होताना आपल्याला दिसतायत। भाजपचे वरिष्ठ नेते मुरलीधर अण्णा मोहोळ या ठिकाणी आलेले आहेत, चेहऱ्यावरती हसू दिसतंय तुमच्या। पुढे गेलेले आहेत या चार फेऱ्यांच्या अखेरीस हेमंत रासने आणि तुमची एंट्री झाली। हो, आताच मला वाटतं दुसरी फेरी संपली, तिसरी फेरी आता संपतीय आणि हेमंत रासनेची आघाडी आता दिसतेय। मला असं वाटतं की शेवटपर्यंत ती आघाडी टिकेल असं वाटतं। एकूणच सगळा प्रवास पहिल्या फेरी साधारणतः जो उमेदवार ज्या भागातला आहे त्याचा प्रभाव साधारणपणे राहतो, त्यामुळे पहिल्या आघाडीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आघाडी दिसली। पण मला असं वाटतं आता ही आघाडी कायम राहील आणि शेवटपर्यंत ही आघाडी राहून हेमंत रासने विजय होतील। अच्छा, पण जो प्रभाव क्षेत्र आहे शनिवार नारायण सदाशिव याच्यामध्ये आघाडी जरी असली तरी ती तेवढी नाही आहे, कारण अजून रवींद्र धंगेकरांच्या प्रभाव क्षेत्रात मतमोजणी देखील अजून होणार आहे। नाही, मी असं म्हटलं की एकूण दोघांचे दोन थोडीफार प्रभाव क्षेत्र राहतील, पण बाकीचा जो भाग आहे जिथे दोघेही गेले अनेक वर्ष नगरसेवक आहेत, यांचा भाग सोडल्यानंतर बाकी सुद्धा जवळजवळ चार प्रभाग राहतात। तिथे भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे, तिथे वर्षानुवर्ष पारंपरिक भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्या बाकीच्या उर्वरित भागामध्ये भारतीय जनता पार्टी भरघोस अशी आघाडी घेईल। धन्यवाद। तर चौथ्या फेरी अखेर हेमंत रासने यांनी आघाडी घेतलेली आहे, जी पहिल्या फेरीतली आघाडी होती रवींद्र धंगेकर यांची, ती पुढच्या तीन फेऱ्यांमध्ये म्हणजे दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी यामध्ये हेमंत रासने यांनी मोडून काढलेली आहे आणि अवघी काहीशे मतांची आघाडी आहे, मात्र ती निर्णायक आहे।